हॅलो एव्हरीवन, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजपासून मी एक नवीन सिरीज घेऊन आले आहे, पियानो कसा वाजवायचा ह्याच्याशी रिलेटेड. सो ही बिगिनर्ससाठी सिरीज होणार आहे. याच्यात मी प्रयत्न करणार आहे की सोप्यात सोप्या शब्दात, सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला पियानोचे बेसिक्स समजावे. हार्मोनियम असेल, पियानो असेल, जर तुम्हाला शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघून आणि याच्यानंतरचे जे पण व्हिडिओज येणार आहेत ते सगळे बघून तुम्हाला एक बेसिक अंदाज येईल की पियानो कसा वाजवायचा, नोट्स काय असतात, स्वर काय असतात, त्याच्यानंतर कोणतंही गाणं कोणत्या पद्धतीने आपण शिकावं, कसं वाजवावं, हे सगळं मी याच्यामध्ये कव्हर करणार आहे. सो हा पहिला व्हिडिओ आपला असणार आहे आज. तर याच्यात आपण बघूया की पियानोची बेसिक माहिती आपण ओळख करून घेऊया पियानोशी, किंवा हार्मोनियम असेल तुमच्याकडे तरी काही हरकत नाही. सो हार्मोनियम किंवा पियानो आपण आजपासून सुरुवात करूया शिकायला. सो सगळ्यात आधी तुम्हाला इथे दिसत असेल की हा जो पियानो आहे याच्यामध्ये काळ्या कलरच्या कीज आहेत आणि व्हाईट कलरच्या सुद्धा कीज आहेत. सो आता माझ्याकडे जो पियानो आहे हा 61 कीजचा आहे. याला 5 ऑक्टेव कीबोर्ड किंवा पियानो असंसुद्धा म्हणतात. आता ऑक्टेव किंवा सप्तक, ऑक्टेवला सप्तकसुद्धा म्हणतात. सो ऑक्टेव आणि सप्तक म्हणजे नेमकं काय हे सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोत. सो सगळ्यात आधी मला सांगायला आवडेल की हा जो पियानो आहे याच्यात हा 61 कीजचा आहे मी म्हटल्याप्रमाणे, आणि याच्यात काळ्या आणि पांढऱ्या कलरच्या कीज असतात. आणि आपण सर्वांनी ऐकलं असेल की म्युझिक जे आहे, संगीत जे आहे, हे 7 स्वरांवर आधारित आहे. आपण बऱ्याच वेळा ऐकतो सारे गम प धनी, हे 7 सूर किंवा स्वर जे आहेत याच्यावर पूर्ण म्युझिक जे आहे, पूर्ण कुठेही जगात तुम्ही गेलात तर ह्या सुरांवर आधारित तुम्हाला सापडेल. मग नक्की 7च सूर आहेत की अजून जास्त आहेत हे मला तुम्हाला सांगायला आवडेल. तर 7 सूर तर आहेतच, हे यांना शुद्ध स्वर म्हणतात. सारे गम प धनी हे शुद्ध 7 स्वर तर झालेच, प्लस याच्यात अजून 4 कोमल स्वर आणि 1 तीव्र असे हे टोटल 12 स्वर आहेत. 12 स्वर मिळून, 12 सूर किंवा स्वर यांना म्हणतात, हे 12 सूर मिळून जे काय असेल ते पूर्ण एक ऑक्टेव, जे मी मगाशी म्हणत होते सप्तक किंवा ऑक्टेव, हे जे आहे ते 12 सूर मिळून बनत असतं. सो आता आपण बघूया नेमकं आता इथे 5 ऑक्टेव म्हणजे कसे. सो आता मी समजा ह्या सापासून, आता इथे सा नक्की कोणता, तर वेगवेगळ्या काय बोलतात त्याला स्केलमध्ये वेगवेगळे सा असतात. सो आता आपण ही जी एक स्केल मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे ही आहे सी स्केल. सी मध्ये म्हणजे हा तुमचा सी आहे. आता सी म्हणजे नेमकं काय हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. दोन पद्धतीने आपण संगीत शिकू शकतो. एक इंडियन क्लासिकल पद्धत आहे ज्याच्यात आपण हे जे स्वर आहेत सारे गम प धनी हे आपण इंडियन क्लासिकल पद्धतीमध्ये मोडतात. आणि दुसरं एक आहे वेस्टर्न पद्धत, जी फॉरेनची पद्धत आहे. त्याच्यामध्ये नोट्सला नावं, नोट्स तेच आहेत, स्वर तेच आहेत, पण नावं त्यांना वेगळ्या पद्धतीने दिले गेले आहे. तर आपल्याकडे जे सारे गम सुरू होतं त्यांच्याकडे ते सी डी ई असं सुरू होतं. मग आहेत ते ए बी सी डी ई एफ जी पर्यंत, पण सुरुवात सी पासून होते. सो सी डी ई एफ जी ए बी असं ते आपल्या सारे गमशी मॅच होतं. सो जर मी आता इथे वाजवलं समजा सारे गम प धनी सा, हा सा पुन्हा येणार आहे 8वा स्वर जो इकडचा सा आहे तसाच. सो सा मग हा आपल्या क्लासिक इंडियन क्लासिकल म्युझिकमध्ये हा सारे गम प धनी सा झालं. हेच वेस्टर्नमध्ये जर वाजवायचं असेल तर हे याच्याशी मॅच होतं सी डी ई एफ जी ए बी असं नाही म्हणू शकत आपण ए बी सी डी ई एफ जी, कारण की मग ए बी इकडे येणार. आपला सा आणि वेस्टर्नचा सी हा एक आहे, आपला रे आणि वेस्टर्न पद्धतीचा डी हा एक आहे. सो त्या पद्धतीने सी डी ई एफ जी ए बी असे हे 7 शुद्ध स्वर हे नोट्स जे आहेत हे वेस्टर्नमध्ये, वेस्टर्न पद्धतीमध्ये अशा पद्धतीने बोलले जातात आणि आपल्या क्लासिकल भाषेत सारे गम प धनी. सो हे 7 स्वर. आणि परत मी तुम्हाला म्हटलं की काही कोमल
स्वर आहे आणि काही शुद्ध सॉरी कोमल स्वर, शुद्ध स्वर आणि एक तीव्र, असं मिळून ते बाराचं एक ऑक्टेव बनतं, एक सप्तक ज्याला आपण म्हणू शकतो. सो आता हे सात स्वर आणि इथे तुम्हाला कीज दिसत असतील, तर हे पाच असे टोटल ह्याचे बारा बनतात. सो तुम्ही जर बघितलं, पॅटर्न बघितलं, इथे दोन कीज आहेत, इथे तीन कीज आहे, परत इथे दोन कीज आहे, बरोबर. सो इकडे पण तसंच आहे, इकडे पण दोन कीज आहे, आणि हे कॉम्बिनेशन असंच आहे, दोन तीन दोन तीनचं, राईट. सो ह्या दोनपासून ह्या दोनपर्यंत रिपीट होत नाही गोष्टी, कीज ज्या आहेत त्या रिपीट होत नाही. सो जेव्हा रिपीट होतात त्याच्या स्टार्टिंग पॉईंटच्या आधीपर्यंतचं जे असतं तेवढ्या बारा कीज असतं आणि त्याला ऑक्टेव असं म्हटलं जातं. सो आता आपण बघूया की इथून, सो आता हा मी सी इथे सुरू करते आहे, हा सी नोट आहे, सीपासून म्हणजे हा सा आहे आपला, सापासून पुढचा सी इथे येणार, कारण की हे रिपीट जिथे होतं आहे तिथे नोट्स रिपीट होतात. सो हा पॅटर्न इथे रिपीट होतो आहे पुन्हा. सो हा सी झाला आणि इथला हा सी झाला. सो ह्या आणि ह्या सीच्या, ह्या सीपासून ह्या सीच्या आधीपर्यंत कोणतेच नोट्स जे आहे ते रिपीट होत नाही आहे, हे सगळे वेगळे नोट्स आहे. सी डी ई एफ जी ए बी किंवा सा रे ग म प ध नी, आणि मग पुन्हा रिपीट होणार सा, राईट. सो ह्या सीपासून ह्या बीपर्यंत किंवा ह्या सापासून ह्या नीपर्यंत हे जेवढे जर तुम्ही मोजले, कीज मोजले, तर ह्या बारा येणार आहे, बरोबर. ह्या तुम्ही मोजून बघा, ही व्हाईट प्लस ब्लॅक कीज मिळून बारा येणार आहे, आणि ह्या बारा कीजचं मिळून एक पूर्ण जे आहे ते ऑक्टेव आपण याला म्हणतो, हे एक ऑक्टेव झालं. सो असे टोटल 61 कीजच्या कीबोर्डमध्ये पाच ऑक्टेव असतात, मी मग अशी जसं तुम्हाला सांगितलं. सो हे एक ऑक्टेव झालं. तुम्ही पुन्हा बघू शकता, ह्या सीपासून इकडच्या बीपर्यंत किंवा ह्या सापासून इकडच्या नीपर्यंत पुन्हा हे एक ऑक्टेव झालेलं आहे, आणि त्याच्या पुढे सुद्धा एक ऑक्टेव आहे, आणि याच्या मागे इकडून इकडे हे एक ऑक्टेव आहे, आणि याच्या मागे पण एक ऑक्टेव आहे. सो टोटल हे पाच ऑक्टेव ह्या 61 कीजच्या कीबोर्डमध्ये असतात. सो तुमच्याकडे याच्यापेक्षा कमी कीजचा कीबोर्ड असेल तर मे बी चार ऑक्टेव असतील, तीन ऑक्टेव असतील, आणि जास्त कीजचं असेल तर मे बी पाचपेक्षा जास्त ऑक्टेव्स त्या कीबोर्डमध्ये किंवा पियानोमध्ये असतील. सो जेवढे ऑक्टेव्स जास्त पियानोमध्ये तेवढी आपल्याला रेंज जी आहे ती जास्त मिळते, गाण्यांसाठी रेंज, म्युझिकसाठी रेंज जी आहे ती जास्त मिळते. सो हे झालं ऑक्टेवबद्दल. आता तुम्ही जर पियानोला, आता तुम्ही म्हणाल की बाराच स्वरांवर पूर्ण गाणं आधारित आहे, कोणतंही म्युझिक बनवायचं असलं तर हे बारा स्वर सफिशियंट आहे, सगळं काही याच्यामध्येच जे आहे ते केलं जातं. मग हे इथले बारा वेगळे, इथले बारा वेगळे, इथले वेगळे, मग नक्की वापरायचे कोणते, आणि नक्की त्यांचा वापर कसा आहे, कोणते नक्की वाजवायचे गाणं वाजवताना, सो ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर तुम्ही एक ऑब्झर्व जर केलं तर आपण समजा हा आता मधला मिडल आहे, हा कीबोर्डचा एकदम मिडलला आपण आता आहोत. सो इथून इकडे म्हणजे कुठूनही इकडे जर आपण लेफ्ट साईडला गेलो तर आवाज जो आहे तो एक एक स्केल त्याची कमी होत जाते, आणि इकडनं इकडे म्हणजे राईट फ्रॉम एनी की टू राईट साईड आवाजाची स्केल जी आहे ती उंचावत जाते, म्हणजे वाढत जाते. तुम्ही जर बघितलं, मी वाजवून दाखवते आता की आता हा सा बघितला आणि हा सा बघितला तर तुम्ही बघा सा, म्हणजे एक पट्टी त्याची वाढलेली आहे, बरोबर. तसंच रे बघितला, रे रे, तर हे असे प्रत्येक की वाईज इकडे आवाज जो आहे तो उंच होत जातो, आणि तसंच उलटं बघितलं तर आवाज कमी होत जातो. हा सा उंच आहे, हा खाली आहे, हा त्याच्यापेक्षा खाली आहे. सो ही याची एक खासियत आहे की आवाज एक इकडच्या साईडला वाढत जातो, उंच होत जातो,
आवाज म्हणजे व्हॉल्यूम नाही वाढत, त्याची जी स्केल असते ती वाढत जाते, आणि जसं जसं आपण लेफ्ट साईडला येतो तसं तसं स्केल जी आहे ती कमी होत जाते. मग आता आपल्या गळ्याला किंवा म्हणजे ह्युमनचा जो गळा असतो याला एक लिमिटेशन असतं काहीतरी. प्रत्येकाची आवाजाची रेंज जी आहे, गळ्याची रेंज जी आहे ती थोडीफार व्हॅरी होते, वेगवेगळी असते. पण एक ओवरऑलच जर ह्युमन्सचा विचार केला तर गळ्याला एक लिमिटेशन असतं. सो आपण साधारण ह्या मधल्या पट्टीत जे आहे ते आपण गाऊ शकतो. एक नॉर्मल व्यक्ती मधल्या पट्टीत आपल्याला साधारण, प्रत्येकाची स्केल थोडीफार वेगळी असते पण ह्या साधारण एवढ्या मधल्या पट्टीत आपण गाऊ शकतो. पण त्याच्यापेक्षा अगदी उंच गायचं म्हटलं तर मग त्याला खूप रियाज आणि खूप प्रॅक्टिस करावी लागते, किंवा खालचे नोट्स पण वाजवण्यासाठी खूप प्रॅक्टिस आणि रियाज लागतो. सो त्याप्रमाणे मग प्रत्येकाच्या स्केलनुसार गाण्याची जी आहे ती कोणत्या ऑक्टेव्हमध्ये ते वाजवलं गेलं पाहिजे हे ठरवलं जातं. सो साधारण पण मी म्हटल्याप्रमाणे आपला एक नॉर्मल जो गळा असतो त्याला ह्या मधल्या ऑक्टेव्समध्ये गायला खूप सोपं पडतं, कम्फर्टेबल असतो. सो ह्यासाठी मग वेगवेगळे ऑक्टेव्ज आहेत. आता जसं लता मंगेशकर जींचा विचार केला तर त्या खूप उंच पट्टीत गातात. सो ते इकडच्या कुठल्या तरी रेंजमध्ये ते त्या गातात. सो प्रत्येकाच्या गळ्याची एक रेंज असते. सो अशा प्रकारे ह्या वेगवेगळ्या ऑक्टेव्सचा आपण उपयोग करू शकतो गाणं वाजवण्यासाठी. कारण की सेम गाणं जर तुम्हाला वाजवायचं म्हटलं तुम्ही इकडच्या ऑक्टेव्हमध्ये पण वाजवू शकता, इकडच्या ऑक्टेव्हमध्ये पण वाजवू शकता, इकडे पण वाजवू शकता. सो ऑक्टेव्स कीज त्याच आहे कारण हे रिपीट होतं आहे सगळीकडे. पण ह्याची जी स्केल आहे, गाण्याची जी स्केल आहे, उंचपणा खाली म्हणजे खालच्या जागा उंच जागा ह्या सगळ्या इकडे बदलणार आहेत. सो ऑक्टेव्ह वाईज हे चेंज होतं. सो मला वाटतं हे सफिशियंट आहे पहिल्या दिवशी पहिल्या व्हिडिओमध्ये. पुढे मी अजून व्हिडिओज घेऊन येईल. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सारेगम कसं वाजवायचं किंवा वेस्टर्न पद्धतीने पण कसं वाजवायचं हे सगळं मी कव्हर करणार आहे. पण एकच व्हिडिओ मोठा होऊन जाईल तर आपण इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल तर तुमच्या कॉन्टॅक्ट्स बरोबर मित्रमैत्रिणींबरोबर हा शेअर करा. थँक्यू सो मच वन्स अगेन.